नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपले जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 8 मार्च 2023 आणि मित्रो आता सायंकाळचे 7:10 झालेले आहेत. मित्रहो, आज दुपारनंतर सुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक मोजके जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला आहे आणि आज सकाळपासूनच काही जिल्ह्यामध्ये आपल्याला निरभ्र आकाशसुद्धा बघायला मिळालं आहे. मित्रो, येत्या पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील जो काही पाऊस आहे तो पूर्णपणे कमी होईल. एकंदरीत की राज्यातील पाऊस हा ओसरणार आहे. पण मित्रहो, येत्या पुढील काही दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊन राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रहो, दिनांक 13 किंवा 14 मार्चपासून आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार होऊन पुन्हा एकदा आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे. काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार 13-14 मार्चपासून राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊन बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पाऊस गारपीट बघायला मिळू शकते. यामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता जो पाऊस झालेला आहे या पावसापेक्षा या पावसाची व्याप्ती जास्त असण्याची दाट शक्यता आहे. काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार तो अंदाज सध्या निघून येत आहे. साधारण हा पाऊस आपल्याला 17-18 मार्चपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे 13 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. या पावसाचा प्रभाव सगळ्यात जास्त विदर्भ आणि मराठवाड्यावर बघायला मिळणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रावर बघायला मिळणार आहे. विदर्भ त्यावेळेस गारपीट कुठे होणार आहे किंवा कुठे किती प्रमाणात पाऊस पडणार आहे याचा अंदाज आपण आत्ताच देणं हे चुकीचं ठरेल. मित्रहो, 13 किंवा 14 तारखेच्या अगोदर आपण 1-2 दिवसाच्या अगोदर याच्या संदर्भात जे काही नवीन अपडेट राहणार आहे त्या अपडेटद्वारे आपण कुठे गारपीट होणार आहे की नाही होणार आहे, कशा पद्धतीचं पाऊस होणार आहे त्या संदर्भात पूर्ण जे काही नवीन अपडेट राहणार आहे ते आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्यानुसार ज्या काही नवीन अपडेट राहणार आहे ते आपण वेळोवेळी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.